बदलापूर शहरात सातत्याने विविध पक्ष व मंडळे यांच्याकडून करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु बदलापूर शहराची आगळी वेगळी अभ्यासपूर्ण ओळख निर्माण होईल असे कार्यक्रम तसे फारसे होत नाही अशी तक्रार सुजाण नागरिक सातत्याने करत असतात। परंतु बदलापूर शहरातील सुजाण व सुसंस्कृत नागरिकांना भावेल असा कार्यक्रम पराग आणि आम्रपाली पातकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। हा स्तुत्य उपक्रम होता परिवर्तन सुजाण पालकत्व। पराग पातकर व आम्रपाली पातकर या दाम्पत्याने बदलापूर शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून शहरात आदर्श व सुसंस्कृत पिढी निर्माण करण्यासाठी पराग आणि आम्रपाली पातकर फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित केले जातात। असाच एक उपक्रम परिवर्तन सुजाण पालकत्व। हा अभिनव पालकांना योग्य दिशेने प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेला बिपिन पोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यामध्ये शैक्षणिक धोरण, मोबाईलचा मुलांवर होणारा परिणाम, मुलांचे भविष्यातील करिअर, मुलांची विचार पद्धती या व अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पराग आणि आम्रपाली पातकर यांनी सगळ्या उपस्थित पालकांचे आभारही मानले। पराग आणि आम्रपाली पातकर फाउंडेशन तर्फे खरंतर सुजाण पालकत्व या कार्यक्रमाचं हा कार्यक्रम नुकताच पार पडला। आपल्या बदलापुरातील आदर्श शाळेत खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला जे काही पालक होते पालकवर्गाने मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली होती। या ठिकाणी अनेक स्पीकर बोलविले गेले होते आणि खूप छान असं मार्गदर्शन पालकांना यावेळी करण्यात आलं। खरं तर पालकांनी आपल्या मुलांना कशाप्रकारे समजून घेणं गरजेचं आहे, कशाप्रकारे त्यांच्याशी वागणं गरजेचं आहे, कशाप्रकारे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे अशा अनेक मुद्द्यांवरती खरं तर आज चर्चा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत याच फाउंडेशनचे परागजी पातकर आणि आम्रपाली पातकर दोघेही उपस्थित आहेत। आपण आम्रपालीजी पातकर यांच्याकडे सर्वप्रथम जाऊयात, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात। खरं तर फाउंडेशन मार्फत बरेच कार्यक्रम पार पडत असतात नेहमीच, आज सुद्धा सगळ्यात महत्वाचा आणि खूप चांगला कार्यक्रम पार पडलाय, काय अधिक माहिती द्या त्याबद्दल। नमस्कार सगळ्यांना, मी कॅप्टन आम्रपाली। तर आपलं आज जे फाउंडेशन थ्रू आपण केलेला, सगळ्यात पहिले मी आदर्श विद्या मंदिर आणि संस्थेचा खूप आभार मानते की आम्हाला त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली, त्यांचा ऑडिटोरियम अवेलेबल करून दिला हे फंक्शन ठेवण्यासाठी। आणि मला असं वाटतं बदलापूरमध्ये हा फर्स्ट कार्यक्रम असा असेल काहीतरी वेगळं फॉर पेरेंटिंग। आणि मला असं वाटतं की राईट नाव खूप निडेड आहे, हे असं खूप गरजेचं आहे, कारण की कोविड नंतर आणि इव्हन बिफोर दॅट जसं हे कार्यक्रम ऍक्च्युली आपण ज्यांनी केलं आहे ते आहे पोटे ग्रुपचे CMD मिस्टर बिपिन पोटे। तर ते जे प्रोग्राम मध्ये आज त्यांनी सांगितलं की पेरेंटिंगचा कोणता क्लास नसतो, बेसिकली चाइल्ड आणि एव्हरी हाऊस इज डिफरंट, सगळे जे जगतात त्यांचे चॅलेंजेस असतात ते वेगवेगळे असतात। तर त्यांनी आपल्याला बेसिकली इन शॉर्ट सांगितलं की हाऊ टू डील विथ युअर किड्स अँड आजकालची मुलांची थिंकिंग कशी आहे आणि ते काय चॅलेंजेस फेस करतात, तर टू कीप पेरेंट्स अप टू डेट ते आज त्यांनी आपल्याला शिकवलं थोडक्यात। आणि पुढेही आम्ही असेच कार्यक्रम करत राहू, पण आज मी जे आले त्यांनी सपोर्ट केला त्यांना खूप धन्यवाद देऊ इच्छिते। नक्कीच, प्राजींकडून थोडक्यात माहिती घ्या कशा प्रकारचा आजचा कार्यक्रम पार पडला। खरं तर खूप पालकांनी याला उपस्थिती दर्शवली आणि खूप शेवटपर्यंत पालक बसले होते, काय अधिक माहिती। आदर्श विद्या मंदिर संस्था आणि आदर्श विद्यालय यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांनी हा कार्यक्रम आमच्या संयुक्त विद्यमानाने केला। पराग आणि आम्रपाली पातकर फाउंडेशनच्या मार्फत सुजाण पालकत्व हा कार्यक्रम करण्यात आला। ऍक्च्युली पालक आणि मुलं यांच्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीने जे त्यांचं रिलेशन आहे ते अजूनही चालत येत आहे, ते आपल्याला चेंज करण्याची ऍक्च्युली गरज आत्ता राईट नाव आहे। आफ्टर कोविड खूप सारे चेंजेस येत आहेत, आपल्याला नवीन नवीन टेक्निक शिकायला लागणार आहेत, ते आपल्याला समजलं आहे। कारण मुलं आजकाल खूप मोबाईलला ॲडिक्ट झाले आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया इज आत्ता सगळ्यात जास्ती पूर्ण वर्ल्डमध्ये चालू आहे। आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स अशा जगात मुलांना वाईट सवयींपासून कसं वाचवावं, प्लस त्यांची मानसिक स्थिती कशी चांगली ठेवावी, हे या आपल्या आजकालच्या पेरेंट्सच्या समोर एक नवीन म्हणजे चॅलेंजेस आहे असं मला वाटतं। प्लस आत्ताचा भारत देश हा पुढे होऊन पुढे जाऊन 2047 मध्ये जसं आपलं पंतप्रधानांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत व्हावा, त्यासाठी युवा शक्ती ही सर्वात महत्वाची आहे। आणि युवा शक्तीला कोण घडवतो तर ते त्यांचे पेरेंट्सच घडवतात। तर पेरेंटिंग कसं करावं याच्याबद्दल हा कार्यक्रम होता। मी
आणि हा कार्यक्रम आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने करू शकलो यासाठी ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचे मी धन्यवाद करतो असं बोलून. नक्कीच सर, खरं तर देशाचं भवितव्य जी आताची पिढी आहे ती नक्कीच या पुढे घडवणार आहे आणि याच मुलांचं काळाची गरज लक्षात घेत याच मुलांना मार्गदर्शन पालकच सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे घडू शकेल आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पालकांचं कोणीतरी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. पालकांना कोणीतरी सध्याची जी काही पिढी आहे त्या पिढीबद्दल ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं सुजाण पालकत्व या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला बदलापुरातील अनेक पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ढोंगरे आपल्या बोलला.